छत्रपती संभाजीनगरमध्ये कुपोषणाची समस्या गंभीर. जिल्ह्यामध्ये 1503 मुलं तीव्र कुपोषित तर 5159 मुलं मध्यम कुपोषित. अंगणवाडी केंद्रांच्या तपासणीतून आकडेवारी समोर. मग या महायुतीमध्ये जागावाटपावरून कुरघोड्यांचं राजकारण. भाजपमुळे शिवसेना राष्ट्रवादी अस्वस्थ तर मग यामध्ये संजय राऊतांवर काँग्रेस नेते संतप्त. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उत्तर मुंबईचा उमेदवार घोषित करणार असल्याची चर्चा. काँग्रेसकडून प्रतिसाद येत नसल्यानं जागा घोषित करणार. विनोद घोसाळकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. संजय निरुपम शिवसेनेच्या संपर्कात. निरुपम आज शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. मोठा काँग्रेस नेता आमदार हा संपर्कात. मुख्यमंत्र्यांचा दावा. एकनाथ खडसे पुन्हा भाजपात प्रवेश करणार. दिल्लीमध्ये भाजप प्रवेश करण्याची शक्यता. शिवसेनेचे काही आमदार ठाकरेंसोबत येण्यासाठी प्रयत्नशील. संजय राऊतांचा दावा. येत्या 8 दिवसांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार शिंदेसोबत येतील. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. पश्चिम बंगालच्या बोदिनापूरमध्ये एनआयएच्या पथकावर जमावाचा हल्ला. हल्ल्यामध्ये एक अधिकारी जखमी. हल्ल्यात न जुमानता एनआयएकडून 2022 बॉम्बस्फोट प्रकरणातील 2 प्रमुख सूत्रधारांना अटक. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अवजड वाहनांना बंदी. 9 एप्रिलपर्यंत सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी. सलग सुट्ट्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता प्रशासनाचा निर्णय. राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 पार. मुंबईकर उकाड्यानं हैराण. गुढीपाडव्याला राज्यात गारपिटीची शक्यता. सोन्याच्या दराचा नवा उच्चांक. शनिवारी सोन्याच्या दरात 850 रुपयांची वाढ तर सोने प्रति तोळा 71,000 पोटी. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह. वाहन इलेक्ट्रॉनिक सराफा बाजारात नागरिकांची गर्दी. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.